जय भीम मित्रांनो, आज नागसेन फेस्टिवल संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आलेला आहे। मिलिंद नागसेन वन स्टूडेंट वेलफेअर असोसिएशन महाराष्ट्र म्हणजेच नागसेन वनातील आजी माजी विद्यार्थ्यांतर्फे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। नागसेन फेस्टिवलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करण्यात येत आहे। या फेस्टिवलमध्ये व्याख्यान, भीमगीत, कला, नृत्य, कवी संमेलन आणि मिलिंद सन्मान आणि नागसेन गौरव या प्रकारचे पुरस्कार सुद्धा वितरित होणार आहेत। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आजी माजी विद्यार्थ्यांसहित छत्रपती संभाजीनगर येथील भीम अनुयायी जमलेला आहे। आपण त्या सर्वांचे या ठिकाणी स्वागत करतोय। आपण काही लोकांकडून या ठिकाणी जाणून घेऊयात की नागसेन वनाबद्दल त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत, ते कधीपासून बघतायत नागसेन नागसेन फेस्टिवल। सर, आपलं नाव? डॉक्टर संजीव शिंदे। डॉक्टर संजीव शिंदे आज आपल्यासोबत आहेत। सर, नागसेन फेस्टिवलला आपण काय सांगाल? सर, मी या नागसेन वनामध्ये शिक्षण घेतलेलं आहे। मी आंबेडकर महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून या नागसेन वनाच्या संदर्भाने, या फेस्टिवलच्या संदर्भाने जे उपक्रम राबवले जातात त्यामध्ये मी सहभागी असतो आणि गेले 8 वर्ष झाले हा नागसेन फेस्टिवल या ठिकाणी साजरा केला जातो। नक्कीच, या ठिकाणी शिंदे सरांनी नागसेन फेस्टिवलबद्दल सांगितलेलं आहे। सर, यासोबतच आपण नागसेन फेस्टिवल बद्दल जे काही वैशिष्ट्य आहेत, काय वैशिष्ट्य आहेत नागसेन फेस्टिवलचे? नागसेन फेस्टिवलच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबवून सामाजिक प्रबोधन केले जाते। यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, तसेच त्यांच्यावर लिखित असलेले गाणे व पटनाट्य या सर्वांचं सादरीकरण या ठिकाणी होते आणि याच्यातून सामाजिक प्रबोधन केलं जातं। नागसेन फेस्टिवलचा उद्देश हा सामाजिक प्रबोधन हाच आहे या पद्धतीनं, आणि सोबतच आजी माजी विद्यार्थ्यांना एकत्र येऊन जे काही पेबॅक टू द सोसायटीची भूमिका आहे ती मांडण्याची याद्वारे प्रक्रिया होते। या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये काही विद्यार्थी सुद्धा सहभागी झालेले आहेत। या विद्यार्थ्यांपैकी जे काही आयोजक विद्यार्थी होते आपण त्यांच्याशी संवाद साधूया। नागसेन फेस्टिवलमध्ये आपण आलेला आहात, यस सर, तर नागसेन फेस्टिवल काय वाटतं तुम्हाला? काय आम्हाला नागसेन फेस्टिवल अत्यंत जिव्हाळ्याचा असा आमचा फेस्टिवल वाटतो, कारण की आम्ही या बाबासाहेबांच्या या भूमीमध्ये मिलिंद महाविद्यालयासारख्या विद्यालयामध्ये आम्ही शिक्षण घेत आहोत आणि हे शिक्षण घेत असताना निश्चितच बाबासाहेबाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीमध्ये आमची मान नेहमीच अभिमानाने उंचावते आणि हा नागसेन फेस्टिवल गेल्या तब्बल 7 ते 8 वर्षांपासून या भूमीमध्ये साजरा केला जातो आणि आम्ही वारंवार या कार्यक्रमाला येत राहू असंच या ठिकाणी सांगेन। नागसेन फेस्टिवलचा हा अतिशय देखणा बोर्ड या ठिकाणी दिसत आहे। कलाकारांची तयारी या ठिकाणी सुरू आहे। त्यासोबतच आपण नागसेन फेस्टिवलचे जे काही वैशिष्ट्य आहे ते आपण या ठिकाणी समजून घेऊयात। या ठिकाणी आपण बघू शकतो की नागसेन फेस्टिवलमध्ये आमचे कलाकार मंडळी या ठिकाणी आलेले आहेत, तर पेंटिंग्स या ठिकाणी सर काढत आहेत। सर, आपलं नाव? माझं नाव संदेश रवींद्र सोळकर, मी डिफॉल्ट ड्रॉइंग संदेश आर्ट अरेना स्टुडिओचा ओनर आहे। ओके, मला माझं भाग्य आहे की मी के चंद्रू सरांचं इथं त्यांचं स्ट्रगल वगैरे बघून हे पेंटिंग करायचं मला चान्स भेटतोय। या ठिकाणी आमचे मित्र संदेश चंद्रू सरांचा हा जो स्केच आहे हा हुबेहूब या ठिकाणी उतरवणार आहेत आणि या पद्धतीनं या नागसेन फेस्टिवलमध्ये चंद्रू सरांना आज ही खूप सुंदर अशी भेट औरंगाबादकरांकडून, संभाजीनगरकरांकडून मिळणार आहे। धन्यवाद संदेश, काय वाटतं या फेस्टिवलबद्दल तुम्हाला? या फेस्टिवलबद्दल सर म्हणजे खूप अभिमान वाटतो की ह्या हस्ती इथे येत आहेत के चंद्रू सर आणि कदम सर, आणि ह्या कार्यक्रम घडवून आणण्याचा एक चान्स मिळतो आणि त्या चान्समध्ये मला एक चान्स मिळतो आहे की हे पेंटिंग करण्याचं, आणि हे जे स्ट्रगल वगैरे केलं के चंद्रू सरांनी जे आदिवासी लेडीजला किंवा ज्या महिलेला ज्या पद्धतीने त्यांनी न्याय मिळवून दिला, अच्छा, म्हणजे जय भीम पिक्चरमध्ये जो काही त्यांनी स्ट्रगल केला आणि बहुजन आदिवासींसाठी काम केलं त्याचा तुम्हाला आनंद वाटतो आणि त्याच्याबद्दलच तुम्ही हा चंद्रू सरांचा स्केच काढणार आहे। खूप खूप छान, आभार तुमचं तुम्ही आमच्याशी संवाद साधल्याबद्दल। या ठिकाणी आपल्याकडे आपण बघू शकतो की या ठिकाणी काय काय अरेंजमेंट या नागसेन फेस्टिवलच्या निमित्ताने करण्यात आलेली आहे। या ठिकाणी आमचे कलाकार मित्र आहेत आमचे, या ठिकाणी यांनी खूप चांगल्या पद्धतीने हे औरंगाबाद म्हणजे संभाजीनगरमध्ये नेहमी गाणी वाजवत असतात। किती वर्ष झाले तुम्ही वाजवताय नागसेन फेस्टिवलमध्ये? नागसेन फेस्टिवलमध्ये दुसरं वर्ष आहे। किती वर्षापासून फेस्टिवल बघताय? तीन चार वर्षापासून। काय वाटतं? छान वाटतं, हां, अतिशय छान वाटतंय। अतिशय नागसेन फेस्टिवलबद्दल तुमची भूमिका काय? या आज तुम्ही बाबासाहेबांच्या या पावनभूमीत तुम्ही नागसेन वनामध्ये आज हा कार्यक्रम करत आहात, काय वाटतं?
काही नाही, बाबासाहेबांच्या जयंतीची सुरुवात 31 मार्च म्हणजे आजपासून होती आहे समजा, त्याच्या पुढे बाबासाहेबांच्या जयंतीचे कंटिन्यू कार्यक्रम चालू होते आणि औरंगाबादमध्ये खूप चांगला उपक्रम होता असं नागशन फेस्टिवलचा. म्हणजे या निमित्तानं जे काही कलाकार कलावंत मंडळी आहेत हे आमचे संभाजीनगरचे, तर यांची सुरुवात आज नागशन वनाच्या 31 मार्च पासून म्हणजे नागशन वनातून होत आहे, याचा यांना खूप अभिमान आणि आनंद आहे. तर या ठिकाणी आपण धन्यवाद दादा, या ठिकाणी खूप छान पद्धतीने या ठिकाणी अरेंजमेंट करण्यात आलेली आहे. आपण बघू शकता अतिशय मोठा या ठिकाणी बोर्ड लावलेला आहे. या ठिकाणी आमचे कार्यक्रमाचे आयोजक आमचे मित्र किशोर वाघ हे सुद्धा या ठिकाणी आहेत, यांच्याशी आपण संवाद साधूयात. दादा जय भीम, आपण नागशन फेस्टिवलमध्ये किती वर्ष झाले हा आयोजित करत आहात? गेल्या सात वर्ष आता कंप्लीट होतील, हे 8वं वर्ष आहे. या 8 वर्षापासून हा अतिशय जनजागृतीचा जागर या नागशन वनामध्ये आम्ही सगळेजण आजी माजी विद्यार्थी मिळून या ठिकाणी हा भरवत असतो आणि त्याला संपूर्ण महाराष्ट्रातून परिवर्तनवादी सर्व मिलिंदचे आणि पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे आजी माजी विद्यार्थी भरभरून असा प्रतिसाद या विचारांच्या जागराला नागशन वनामध्ये देत असतात. याच्यापूर्वी किती मोठी मोठी व्यक्ती तुम्ही या कार्यक्रमांना बोलवलेली आहे? खरं म्हणजे या फेस्टिवलचा एक क्रायटेरिया राहिलेला आहे की ज्यांनी खऱ्या अर्थानं आपलं जीवन त्यागी भावनेनं आंबेडकरी समूहासाठी, आंबेडकरी विचारासाठी, बुद्धिस्ट फिलॉसॉफीसाठी आणि मानवतेसाठी वेचलं असेल त्या सगळ्या लोकांचा सन्मान या ठिकाणी आम्ही करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि नागशन फेस्टिवलच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं मिलींची आणि नागशनची जी काही इंटेलेक्च्युअल ऑनेस्टीची परंपरा आहे ती परंपरा या ठिकाणी वैचारिक माध्यमातून या ठिकाणी आम्ही समाजापर्यंत पोहोचवण्याची प्रयत्न या ठिकाणी प्रामाणिकपणे करत असतो आणि त्याला भरभरून पाठिंबा संपूर्ण आजी माजी विद्यार्थ्यांचा असतो. तसंच बहुजन संघटकच्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी आज ही टीम आणि राहुलभाऊ खांडेकर आलेले हे प्रमाण आहे की आमचं काम कुठेतरी चांगलं आहे आणि म्हणून त्याची दखल मीडिया सुद्धा या ठिकाणी घेते. नक्कीच. यावर्षी कोणकोण येत आहेत? यावर्षी अतिशय मोठं व्यक्तिमत्व की ज्यांच्या जीवनावर जयभीम नावाचा चित्रपट निर्माण झाला असे जस्टिस के चंद्रू या ठिकाणी उद्घाटक म्हणून आहेत. आणि सौमित्र, जसं की आपल्याला माहीत आहे की सौमित्र जे चित्रपटाच्या माध्यमातून वेगवेगळ्या वंचितांच्या आणि अतिशय डिप्राईव्ड क्लासच्या भूमिका या ठिकाणी करत आलेल्या आहेत आणि त्या भूमिकांमधून त्यांनी मानवी समूहाचं दुःख या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला, तर ते सुद्धा या ठिकाणी आहेत. आणि बऱ्याचशा व्यक्ती आज मला असं वाटतं की नागशन फेस्टिवलच्या माध्यमातून नागशन गौरव पुरस्कार बनते विशुद्धानंद बोधींना दिला जातोय आणि बऱ्याचशा लोकांना आपण मिलिंद गौरवाने या ठिकाणी जस्टिस के चंद्रूंच्या हस्ते सन्मानित करणार. नक्की सर, धन्यवाद, तुमचा आभार. आणि हा कार्यक्रम आपण बघू शकतो या ठिकाणी, अतिशय सुंदर असं देखणं पृथ्वीचं आणि एकूणच त्याच्यामध्ये हे चित्र काढलेलं आपल्याला दिसतंय. ही या ठिकाणी स्टेजच्या अगदी बाजूला लावण्यात आलेलं आहे. या ठिकाणी आपण त्या स्टेजच्या त्या साईडला आपण बघितलं की त्या ठिकाणी पेंटिंग्स काढण्यात येणार आहे. या ठिकाणी महिलासुद्धा मोठ्या प्रमाणात जमलेल्या आहेत. आपण महिलांशी सुद्धा संवाद साधूयात. ताई, आपण बहुजन संघटकतर्फे आम्ही बोलतोय. आज तुम्ही नागशन फेस्टिवलला आलेले आहात, किती वर्ष झाले तुम्ही येत आहात, किती वर्ष झाले बघत आहात? यावेळेस पहिल्यांदाच आलोय आम्ही आणि बघायचं आहे आम्हाला की ते काय काय होतंय म्हणून. ते आता 2-3 दिवस आहे कार्यक्रम, बघायचं आहे. मी ह्या कॉलेजला शिकलेली आहे, मी इथली स्टुडंटच आहे. ओके, तर म्हणजे काय किती गौरवान्वित वाटतं की आपण ज्या कॉलेज, खूप छान वाटतंय, इतका छान कार्यक्रम आहे. माझं नाव कल्पना कावरे आहे. तर मॅडमचं खूप धन्यवाद, मॅडमनी आपल्याशी संवाद साधला. या ठिकाणी आपण बघू की काय काय अरेंजमेंट या ठिकाणी आपल्याला करण्यात आलेले आहेत. या ठिकाणी अनेक ज्या गोष्टी आहेत म्हणजे चेअर्स इथं मांडलेल्या आहेत, लोक येत आहेत कंटिन्युअसली. आणि या ठिकाणी नागशन गौरव पुरस्कार आणि मिलिंद सन्मान पुरस्कार हे सुद्धा या ठिकाणी होत आहेत. या ठिकाणी काही भंतेगणसुद्धा या ठिकाणी आलेले आहेत, आपण त्यांच्यासुद्धा संवाद साधूयात. माताजी आपण कुठून आले? बदलले नेऊन आले. ओके, तर या ठिकाणी आपण बनते विशुद्धानंदजी आहेत, त्यांच्यासुद्धा आपण संवाद साधू. बनते विशुद्धानंदजी आहेत ज्यांनी बिहारमध्ये बुद्धगयाला महाराष्ट्राच्या लोकांसाठी एक आसरा निर्माण केला आणि जेणेकरून एक हक्काचं घर बिहारमध्ये सुद्धा बुद्धगयाला निर्माण झालं त्यांच्या निमित्ताने. तर ते आज आपल्या बनते भिक्खू संघासह या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आपल्याला नागशन गौरव पुरस्कार मिळत आहे आणि हा आपल्या कार्याचा म्हणजे गौरव आहे, याबद्दल आपण काय सांगाल? गेल्या 43 वर्ष मिलिंद प्रीमायसेसमध्ये शिकल्यामुळे 11वीपासून तर MA पर्यंत 43 वर्ष या संपूर्ण परिसराला बुद्ध धम्म संघ ह्या 3 रत्नांनी संपूर्ण परिसर ढवळून काढलेला आहे. बाबासाहेब जयंती, बुद्ध जयंती आणि मोठ्या प्रमाणामध्ये बुद्ध लेणीवर अशोक विजयादशमीचे कार्यक्रम घेऊन खूप मोठ्या प्रमाणात इथल्या सर्व
औरंगाबाद आणि औरंगाबाद जिल्ह्यातील लोकांना खूप धार्मिक बनवलं, खूप श्रद्धावान बनवलं। आणि या मातीचं मला आकर्षण हे आहे की बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पदस्पर्शाने पुनीत झालेली भूमी आहे, म्हणून या भूमीमध्ये इतके वर्ष मी घालवलेत। त्यानंतर मी बुद्धगयेला आपल्या महाराष्ट्रातल्या बौद्ध अनुयायांना राहण्याची आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने राहण्याची आणि भीतीरहित राहण्याची सुसंधी तिथं प्राप्त करून दिली। तसेच हिरानंदानी गार्डन पवई या ठिकाणी सुद्धा सुंदर बुद्धविहार बनवलं आणि आता लुंबिनी येथे जमीन घेऊन आपल्या बाबासाहेब आंबेडकर स्मारक म्हणून तिथेही आपल्या बौद्धांना राहण्यासाठी एक आसरा तिथे तयार करत आहे। तर या सगळ्या कार्याचा आढावा घेऊन ही नागसेन फेस्टिवलच्या उपासकांच्या मनात श्रद्धा जागली की भंतींचं कार्य खरोखर गुणगौरव करण्यासारखं आहे, म्हणून त्यांनी मला बुद्ध घेऊन बोलून हा कार्यक्रमामध्ये सहभागी करून घेतलेला आहे। नक्कीच तुमचं धन्यवाद, आभार आणि अनेक अनेक साधुवाद आपण या ठिकाणी आलात आणि या निमित्ताने नागसेन आणि मिलनची जी परंपरा आहे ती पुढे नेण्याचा आपण प्रयत्न करतात। धन्यवाद सर। या नागसेन वनामध्ये या लुंबिनी गार्डनमध्ये आपण बघूयात की या ठिकाणी हा भव्य असा या ठिकाणी कार्पेट टाकलेला आहे येण्यासाठी। या ठिकाणी आपण बघू शकतो की नागसेन फेस्टिवलचं बोर्ड या ठिकाणी लावलेलं आहे आणि यासोबतच या ठिकाणी आपण बघू शकतो की हा जो एक सेल्फी पॉईंट या ठिकाणी निर्माण करण्यात आलेला आहे, या सेल्फी पॉईंटवर आपण आज जाऊयात। हा सेल्फी पॉईंट काय आहे तर आपण बघूयात की मिलिंद आणि नागसेन या गुरु आणि शिष्याचं जे काही नातं आहे ते बाबासाहेबांनी कशा पद्धतीने अधोरेखित केलेलं आहे तर हे या सेल्फी पॉईंटमधून आता लक्षात येतं। या ठिकाणी बाबासाहेबांनी जे लिहिलेलं आहे, या परिसरातील विद्यार्थी हा मिलिंद आणि शिक्षक हा नागसेन व्हावा, तर अशा पद्धतीनं बाबासाहेबांनी ही अपेक्षा या ठिकाणी व्यक्त केलेली आहे आणि त्या अपेक्षेला धरून मिलिंदने अक्षरशः या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये क्रांतिकारी अशी पिढी घडवली। क्रांतीचं दगदगत जे काही रसायन आहे हे मिलिंदच्या या परिसरातून आपल्याला महाराष्ट्राला लाभलेलं आहे। विदर्भ असेल, मराठवाडा असेल, या आज अनेक ठिकाणी ज्या पद्धतीनं चळवळी मिलिंदचे विद्यार्थी पुढे नेत आहेत ते खरोखर म्हणजे वाखाणण्याजोगी गोष्ट आहे आणि अशा पद्धतीमध्ये मिलिंद आणि नागसेनवन ह्या दोन्ही गोष्टी टिकल्या पाहिजेत, वाढल्या पाहिजेत आणि बहरल्या पाहिजेत यासाठी अनेक भूमिका घेऊन आज हे आजी माजी विद्यार्थी या ठिकाणी नागसेन फेस्टिवलच्या माध्यमातून या ठिकाणी येत आहेत। या ठिकाणी आपण बघूयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची अर्धकृती या ठिकाणी हा स्टॅच्यूपूत बसवलेला आहे आणि याच्या मागे जे आहे ते आहे सुभेदार रामजी आंबेडकर रंग मंदिर सभागृह आहे। अशा या भव्य परिसरातनी हा कार्यक्रम या ठिकाणी आपल्याला दिसत आहे। मिलिंद आणि नागसेन यांची जी परंपरा आहे, गुरु शिष्यांची परंपरा, ही या विद्यार्थ्यांच्या आजी माजी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी जोपासण्यात येत आहे असं आपण म्हणू शकतो। आपण या ठिकाणी बघू शकतो की नागसेन फेस्टिवलचं एक जबरदस्त वैशिष्ट्य काय काय असणार आहे, ज्या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी हा बोर्ड आपल्याला लावण्यात दिसतोय हा सुद्धा आपला एक सेल्फी पॉईंट असणार आहे। कार्यक्रमाचे एक अजून आयोजक जे आहेत सचिन भाऊ निकम हे सुद्धा आपल्यासोबत आहेत। तर सचिन भाऊ, आज तुम्ही एवढी धावपळ करत आहात आणि या पद्धतीनं आज हा कार्यक्रम आपल्या इथे होत आहे काय तुमच्या भावना आहेत या निमित्ताने? मुळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पुण्यात झालेल्या या नागसेनवन भूमीमध्ये आजी माजी विद्यार्थ्यांना जोडून ठेवण्यासाठी आम्ही मागच्या 7 वर्षापासून नागसेन फेस्टिवलचं आयोजन करत असतो। पूर्वी ज्या पद्धतीने या नागसेनवन भूमीमध्ये आंबेडकरी समाजाचा जो ओढा होता तो कुठेतरी थांबल्यासारखा आम्हाला वाटत होता आणि तो पुन्हा एकदा इथली जी चळवळ आहे, इथला जो विद्यार्थ्यांचा ओढा आहे, हा पुन्हा गतिमानतेने या परिसरात आला पाहिजे आणि इथल्या आजी माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन वेगवेगळ्या माध्यमातून चळवळ उभी केली पाहिजे या उद्देशाने हा फेस्टिवल आम्ही दरवर्षी या ठिकाणी साजरा करत असतो। या फेस्टिवलच्या आयोजनामागे अनेक लोकांचं योगदान आहे। या फेस्टिवलचा आयोजक या नात्यानं मी आपल्याला सांगू इच्छितो की बाबासाहेब आंबेडकरांची पवित्र भूमी की ज्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला आम्हाला शिक्षण देण्यासाठी ही भूमी निर्माण केली, त्या भूमीचे आपल्या समाजावरती प्रचंड उपकार आहेत। या उपकाराला आपण कुठेतरी जागलं पाहिजे। बाबासाहेब आंबेडकरांचं जे नागसेनवन आहे ते पुन्हा एकदा लोकांच्या गर्दीनं फुलून गेलं पाहिजे, विद्यार्थ्यांच्या सहभागानं फुलून गेलं पाहिजे यासाठी हा महोत्सव आम्ही या ठिकाणी साजरा करत असतो। सांस्कृतिक, शैक्षणिक, राजकीय या सगळ्याच विषयांवरती या ठिकाणी आम्ही विवेचन करत असतो, विचारमंथन करत असतो आणि दिशा ठरवत असतो
म्हणून हे फेस्टिवल आम्ही आयोजन करत असतो. नक्कीच दादांनी या ठिकाणी नागसेन फेस्टिवलची अतिशय महत्वाची भूमिका या ठिकाणी ठेवलेली आहे. नक्कीच दादा भविष्यामध्ये नागसेन फेस्टिवलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील जे काही मिलिंद आणि नागसेन भूमीतून तयार झालेले जे काही विद्यार्थी आहेत हे नक्कीच महाराष्ट्राला पुढील दिशा देतील. राजकारणाची असेल, समाजकारणाची असेल, सांस्कृतिकतेची असेल अशी अपेक्षा धरूया. धन्यवाद. जय भीम. या ठिकाणी आपण सचिन दादा निकम यांच्याशी आपण बोललो आहोत. या ठिकाणी आपण आणखीन काय काय या ठिकाणी या महोत्सवामध्ये आहे आपण या ठिकाणी बघूयात. या ठिकाणी आपण बघतोय की या ठिकाणी भव्य अशी बुद्धाची मूर्ती या ठिकाणी दिसत आहे आपल्याला आणि अतिशय सुरेख या पद्धतीनं बुद्धाची भूमिका आहे. हा सुद्धा एक सेल्फी पॉईंट आहे. इथून सुद्धा या ठिकाणी आपण बुद्धाची जी काही मूर्ती आहे या ठिकाणी आपण सेल्फी काढू शकतो, फोटो काढू शकतो आणि त्यासोबतच बुद्धाचे दर्शनसुद्धा घेऊ शकतो. या पद्धतीनं नागसेन फेस्टिवल जो आहे याची तयारी जी आहे ती जवळपास आता संपण्यात आहे. या ठिकाणी ह्या आमच्या विद्यार्थी मैत्रिणी या ठिकाणी बुद्धाच्या मूर्तीसमोर सजावट करत आहेत. अशा पद्धतीनं रांगोळी काढत आहेत छानपैकी. अशा पद्धतीने या ठिकाणी काम चालू आहे. आपण यानिमित्ताने काही आणखीन लोकांशी संवाद साधतो. सुरेशजी शेळके या ठिकाणी आलेले आहेत. मिलिंद सन्मान हा त्यांना मिळणार आहे आज. तर काय सर, काय मिलिंद सन्मान पुरस्कार आज आपल्याला या भूमीतून मिळत आहे, काय वाटतं? युगपुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या नागसेन वनामध्ये त्यांच्या स्वतःच्या हातानं या PS रोपण केलेलं आहे आणि जगामध्ये या पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा नाव आहे आणि दस्तुरखुद बाबासाहेबांच्या हातानं याची मुहूर्त मिळवल्यानंतर आजपर्यंत राज्यस्तरीय, विभागीय आणि राष्ट्रीय अनेक पुरस्कार मला प्राप्त झाले, परंतु मिलिंद सन्मान हा माझ्या जीवनातला सर्वोच्च आहे आणि याची तुलना कुठली होऊ शकत नाही. म्हणून बाबासाहेबांच्या भूमीतून या आजी माजी विद्यार्थ्यांनी या नागसेन फेस्टिवलचं जे आयोजन केलंय, प्रथमतः आम्ही त्यांना अभिनंदन देतो आणि स्वागत करतो. आणि ही चळवळीची भूमी आहे. या भूमीतून अनेक रत्न, अनेक विचारवंत, अनेक साहित्यिक, अनेक आंदोलक, अनेक नेते, शासक इथं निर्माण झालेले आहेत आणि म्हणून या भूमीची महती कीर्ती वेगळी आहे आणि म्हणूनच नेहमीच आम्हाला या मातीची ओढ आहे. आणि या मिलिंद सन्मानाबद्दल मी आयोजकांचे मनपूर्वक धन्यवाद अदा करतो. नक्कीच सुरेश दादा शेळके सरांनी आपल्या भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे. मिलिंद सन्मान हा इतर सगळ्या सन्मानांपेक्षा का वेगळा आणि त्याचं महत्व काय आहे हे त्यांनी आपल्या बोलण्यातून सांगितलेलं आहे. एवढंच नाही, हा प्रत्येकासाठी हा खूप मोठा गौरवाचा क्षण आहे की ज्या भूमीतून महाराष्ट्राचं राजकारण, समाजकारण, सांस्कृतिक कारण जे उभं राहिलं त्या भूमीत आज आपण उभे आहोत आणि त्या ठिकाणी हा फेस्टिवल होतो आहे. आणि सर मराठवाड्यातून येत आहेत, परभणीवरून येत आहेत आणि परभणीसारख्या गावामध्ये जी चळवळ राबली, वाढली, ती सुद्धा मिलिंदच्या विद्यार्थ्यांमुळेच राबली असं हे सुद्धा एक सत्य आहे. सर धन्यवाद तुमचं. थँक्यू. या ठिकाणी सुद्धा आपण हा जो बाबासाहेबांचा आणि जल्लोष भीम जयंतीचा महोत्सव विचारांचा या पद्धतीनं या ठिकाणी हा बोर्ड या ठिकाणी लावलेला आहे आणि या पद्धतीनं अतिशय सुंदर सेल्फी पॉईंट या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे. खूप छान मेहनत या ठिकाणी करण्यात येत आहे. अतिशय सुंदर पद्धतीनं हे काम चालू आहे. या ठिकाणी आणखीन आमचे आयोजक मित्र आहेत, त्यांच्यासुद्धा आपण या ठिकाणी संवाद साधूया. सर नागसेन फेस्टिवल हा दरवर्षी आपण आयोजित करताय, काय भूमिका असते नेहमी या कार्यक्रमाची नागसेन फेस्टिवल? नागसेन फेस्टिवलच्या माध्यमातून दरवर्षी नागसेन वनातले जे आजी माजी विद्यार्थी आहेत त्यांना एक संभाषण व्हावं किंवा त्यांनी जे काही उपक्रम ते देशभरात राबवत आहेत त्यांच्याशी एक वार्तालाप व्हावा आणि इथं या भूमीतून जे काही घडलंय त्याचं एक वाचन व्हावं किंवा मग त्यांना एक असं एकत्रित जोडण्यासाठी या नागसेन फेस्टिवलच्या 7व्या वर्षी सुद्धा आयोजन करण्यात आलेलं आहे. 7 वर्ष पूर्ण होऊन 8 वर्ष या ठिकाणी लागलेलं आहे. येणाऱ्या काळात या ठिकाणाहून म्हणजे असे मोठे जे क्रांतिकारक निर्णय झालेले होते ते पुन्हा कसे घडतील यासाठी या नागसेन फेस्टिवलचं आयोजन प्रत्येक वर्षी होत असतं. नक्कीच नागसेन फेस्टिवल हे माणसांना जोडणारं ज्या पद्धतीनं आपण म्हणतो तसं हे चळवळीला जोडणारं सुद्धा केंद्र आहे. या नागसेन फेस्टिवलच्या माध्यमातून वेगवेगळ्या क्षेत्रात, वेगवेगळ्या पक्षामध्ये असतील, वेगवेगळ्या राजकीय सांस्कृतिक ठिकाणी काम करणारे लोक एकत्र येतात, विचार संवाद करतात, यापेक्षा आनंदाची गोष्ट काही असू शकत नाही. खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी आमचे संवाद साधला, धन्यवाद सर. मॅडमशी चर्चा करूयात. आपण नागसेन फेस्टिवलला आलात तर नागसेन फेस्टिवलबद्दल काय, तुम्ही किती वर्ष झालं तुम्ही येत आहेत आणि काय काय वाटतं तुम्हाला नागसेन फेस्टिवल? 6 वर्षापासून येते. बरं. आणि मिलिंदचीच विद्यार्थिनी आहे मी, या नागसेन वन परिसरातलीच विद्यार्थिनी आहे. खूप छान वाटतं मला इथे आल्यानंतर जी म्हणजे आत्मीयता
आहे इथली, याच्याशी जी आमची नाळ जोडली गेलेली आहे त्याची आम्हाला एक अशी ही प्रेरणात्मक आठवण असते, त्याच्यासाठी आम्ही इथे सगळे जमतो नक्कीच. आणि विद्यार्थ्यांसाठी इथून काहीतरी आदर्श असतो प्रत्येक वेळेस, कारण वैचारिक संमेलन होतं आपल्याकडे जे होतं ते, आपण ज्यांना पाचारण करतो ते सगळे वैचारिक आणि बुद्धिमत्तेची एक अलौकिक देण असलेले बोलवलेले असतात आपल्याकडचे गेस्ट, तर ते जे काही मेसेज देतात तो समाजासाठी खूप चांगला मेसेज देतात. नक्कीच नक्कीच. काय नाव मॅडम? मी डॉक्टर तेजस्विनी तुपसागर. तर या ठिकाणी तेजस्विनी मॅडमनी आपल्याला त्यांची भूमिका मांडलेली आहे. अतिशय चांगल्या पद्धतीनं डॉक्टर असतील, प्राध्यापक असतील, मोठे मोठी लोक या ठिकाणी या फेस्टिवलच्या माध्यमातून आजी माजी विद्यार्थी जोडल्या गेलेले आहेत. सर्वांचं योगदान या नागसेन फेस्टिवलला लाभतंय, खूप चांगली गोष्ट आहे. आपण अनेक लोकांशी या ठिकाणी बोलतोय, नागसेन फेस्टिवल बद्दल काय त्यांचं मत आहे आपण समजून घेतोय. या वर्षी जे काही कार्यक्रम आहेत या निमित्ताने घेण्यात आलेले आहेत. के चंद्रू जे आहेत, के चंद्रू ज्यांच्यावर जय भीम हा चित्रपट निघाला ते या कार्यक्रमाचे उद्घाटक आहेत, आणि त्यांच्यासोबतच सौमित्र म्हणजेच अर्थातच किशोर कदम हे जे आहेत संवेदनशील अभिनेते आहेत ते सुद्धा या कार्यक्रमाला विशेष अतिथीमधून आज आहेत. ते सुद्धा या निमित्ताने आपलं एक व्याख्यान या लोकांसमोर ठेवणार आहेत. अतिशय सुंदर हा असा हा कार्यक्रम या ठिकाणी नागसेन फेस्टिवलच्या माध्यमातून लोकांसमोर आपण ठेवत आहोत. आणि आपण नागसेन फेस्टिवलचं जे काही कार्यक्रमाला आता सुरुवात होत आहे, पहिलं जे गीत आहे, गाणं आहे या नागसेन फेस्टिवलच्या निमित्ताने सुरुवात होत आहे,